मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी केजी 1 केजी 2 आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25. पत्ता माळ विहीर चेतना नगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स 2012. बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा. मोबाईल नंबर 99 21 73 95 50 आणि 95 03 16 25 95. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयाच्या भ्रष्टाचारासंदर्भात बोलायचं झालं तर हिंदीतील म्हण हमाम में सब ही अगदी चपलक बसते. कारण भ्रष्टाचार करणारे कर्मचारी असो की कनिष्ठ अधिकारी, या सर्वांनी वरिष्ठ अधिकारी म्हणजे वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक किंवा त्याहूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पद्धतशीरपणे अंडरस्टँडिंग म्हणजेच मराठीतच साटेलोटे करून एवढा सफाईदार भ्रष्टाचार केला की त्या भ्रष्टाचाराचा माग काढण्यात आणि भ्रष्टाचाऱ्यांना कायद्याने शिक्षा देण्यात शासन आणि प्रशासन पूर्णपणे असफल झाल्याचं दिसत आहे. सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या पुढाकारातून या भ्रष्टाचाराला कमीत कमी वाचा तरी फुटू शकली असती. अन्यथा तेरी बी चूप मेरी बी चूप अशी स्थिती या भ्रष्टाचाराबाबत होती. येथील जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार खरंच अगदी आगळा वेगळा असा आहे. या ठिकाणी कोणी एका अधिकारी किंवा कर्मचाऱ्यानं भ्रष्टाचार केलेला नाही. येथे स्थिती दाल में काला नाही पुरी दाल ही काली आहे अशी स्थिती आहे. जिल्हा रुग्णालयात गेल्या काही वर्षांमध्ये उपकरणे आणि औषधे खरेदीमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. सुरुवातीला अत्यंत आतल्या आत गुप्तपणे सुरू असलेल्या या शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनने केलाय आणि या भ्रष्टाचाराला अक्षरशः कंठच फुटला. यानंतर या भ्रष्टाचाराला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट विधानसभेत नेऊन हा भ्रष्टाचार राज्यस्तरावर उघड केलाय. आमदार संजय गायकवाड यांच्या आरोपांनुसार हा घोटाळा तब्बल 99 कोटी रुपयांचा आहे. भाजप प्रवक्ता विनोद वाघ यांनी आंदोलनाची तक्रार देऊनही दोषींवर कोणतीच कारवाई नाही. परंतु सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या सूत्रांची माहिती आहे की हा घोटाळा त्याहूनही कितीतरी पटीनं जास्त आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण भ्रष्टाचार झालाय. हा आता केवळ आरोप राहिला नाही. शासनानं आजवर ज्या काही समित्या नेमल्या त्या समित्यांच्या अहवालात आणि लेखा परीक्षणात हे सिद्ध देखील झालंय. तरीही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येतात, चौकशी केल्याचं नाटक करतात, खाण्यापिण्याची मौजमजा करतात आणि येथून निघून गेल्यानंतर भ्रष्टाचाराचे अहवाल उघड होत नाहीत. कुठलीही कारवाई होत नाही. या संपूर्ण भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केवळ आणि केवळ एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. यापेक्षा जास्त यात काहीही करण्यात आलं नाही. आम्ही वर म्हटल्याप्रमाणे गेल्या काही वर्षात जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह अगदी जिल्हा शल्यचिकित्सांपर्यंत सर्वच जणांनी डुकराप्रमाणे स्वतःला या भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत यथच डुंबवून घेतलंय. त्यामुळे या ठिकाणी झालेला भ्रष्टाचार सामूहिक आणि संगणमताना झालाय. त्यामुळे खरे तर हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. त्यामुळे हा सर्व कर्मचारी कनिष्ठ अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सांपर्यंत सर्वांवरच मुक्काअंतर्गत कारवाई केली वावगं ठरणार नाही. या भ्रष्टाचारात 2022-23 या ठिकाणी कार्यरत असलेले जिल्हा शल्यचिकित्सक तर एवढ्या गेंड्याच्या कातडीचे होते की या भ्रष्टाचारासंदर्भात योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य उपसंचालक कार्याकडून वारंवार प्राप्त झाल्यानंतर देखील त्यांनी कारवाई केली नाही. यावरून स्पष्ट आहे की हा तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सांचा ढिसाळपणा नाही तर हा जाणूनबुजून केलेला गंभीर प्रकार आहे. वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारा एवढा नालायक आणि बेशरम अधिकारी बुलढाणा जिल्हा रुग्णालयाने यापूर्वी खचितच पाहिला असेल. बरं, विशेष म्हणजे या भ्रष्टाचारातून जमवलेली प्रचंड अशा कोट्यवधी रुपयांच्या पैशांमधून या अधिकाऱ्याने विविध ठिकाणी संपत्ती घेऊन ठेवली आहे. भ्रष्टाचारातून मिळवलेली ही संपत्ती अवैध तर आहेच परंतु अनैतिक देखील आहे. परंतु या महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी या ठिकाणचे अधिकारी हे भ्रष्टाचार वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असल्याचं दिसून येत आहे. चौकशी समित्याही आपले काम चोखपणे बजावताना दिसून येत नाही. कारण केवळ येतात, चौकशी करतात आणि निघून जातात. नंतर त्या चौकशांचं काय झालं, चौकशी अहवालाच्या भेंडोळीचं पुढं काय झालं याची कसलीही माहिती या जनतेला प्राप्त होत नाही. यावरून हे संपूर्ण भ्रष्टाचाराचे प्रकरण मॅनेज करण्यासाठी अगदी वरतून जोरदार प्रयत्न होताना दिसून येत आहेत. आमदार गायकवाड यांच्याही लक्षवेधीवर केवळ चौकशांची नाटकं केली जात आहेत. अधिकारी येतात, मेजवानीवर यथेच्छ ताव मारतात, जाताना कसली तरी
मासले घेऊन जातात. यापुढे जाऊन मात्र कोणताही अहवाल समोर येत नाही आणि कोण्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर काय कारवाई झाली याची माहिती मात्र कधी समोर येत नाही. सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सारखी जनतेसाठी सातत्यानं लढणारी वृत्तपत्रे आणि काही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या भ्रष्टाचारांविरोधात आवाज उठवतात. सध्या सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात हे या भ्रष्टाचाराविरोधात लढणारे योद्धे आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना परंतु या भ्रष्टाचारासंदर्भात सातत्यानं चर्चा होत राहते. आगामी काळात या संदर्भात योग्य ती कारवाई झाली नाही आणि भ्रष्टाचारांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर आगामी काळात आणखीन जोरदार प्रयत्न केले जातील असं मत त्यांनी दैनिक जनसंचलनशी बोलताना व्यक्त केलंय. तसंच सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन भ्रष्टाचाराविरोधातील आपल्या लढाईला आणखीन गतिमान करण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. जोपर्यंत भ्रष्टाचारांच्या विरोधात कारवाई केली जात नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन कधीही मागे हटणार नाही. सिटी न्यूज बुलढाणा. श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क 94-58-83-19 आणि 91-30-83-30-24.